हा, तुमचंही वक्तव्य कालपासून चर्चेत आहे. चित्रा वाघांनी टीका केली आहे आणि एकीकडे टिकलीचा वाद झाला त्यावेळेसची तुमची भूमिका, आणि त्यानंतर न्यूज अँकर्सनी न्यूज रूम मध्ये साडी घालावी अशा आशयाचं तुमचं वक्तव्य. त्यावरून टीका होते आता की तुमचीच भूमिका डबल स्टँडर्डची आहे. तीन गोष्टी आहेत. तुमच्यापैकी माझं संपूर्ण भाषण किती लोकांनी ऐकलं? माझं 35 मिनिटाचं कालचं भाषण होतं, पत्रकारांच्याच समोर होतं. किती लोकांनी ऐकलं पूर्ण भाषण? माझी विनम्रपणे विनंती आहे की माझं संपूर्ण भाषण सगळ्यांनी ऐकावं, थोडासा वेळ काढून पहिला मुद्दा. पण याच्यात खरं तर माझी तीन अतिशय प्रांजळपणे माझी मते. पहिला मुद्दा की मी संविधानावर विश्वास ठेवणारी लोकप्रतिनिधी आणि नागरिक आहे, त्याच्यामुळे टीका करणं काय त्याच्यात गैर नाही. आमच्या विरोधकांनी आमच्यावर दिलदारपणे टीका करावं आणि टीका करत असतील तर त्याच्यात मला काही गैर वाटत नाही. 2 मिनिटं थांबत. हे नाही नाही, हे याच्यावरतीच क्लॅरिटी तुम्हाला नेमकं म्हणणं. पहिलं की आमच्या विरोधकांनी आमच्यावर टीका केली त्याच्यात काही गैर मला वाटत नाही. ठीक आहे, आमचे विरोधक आहेत, आमच्या कौतुक खडी करणं, टीकाच करणं. त्याच्यामुळे टीका करणं हा त्यांना संविधानाने दिलेला अधिकार आहे. त्याच्यामुळे मला काही फार त्यांनी टीका केली तेव्हा त्याच्यावर तो बँटर आहे. कधी आम्ही त्यांच्यावर टीका करतो, कधी ते आमच्यावर टीका करतात. त्याच्यामुळे त्याच्यात मला काही फार चुकीचं मला तरी काही वाटत नाही, कारण का माझ्या संविधानावर प्रेम आहे, विश्वास आहे, आदर आहे. त्यामुळे टीका करणं त्यांचा अधिकार आहे. पॉईंट नंबर 1. पॉईंट नंबर 2, माझी आई मला नेहमी सांगते की निंदकाचे घर असावे शेजारी. त्याच्यामुळे निंदकांचं घर शेजारी आहे, जवळ आहे, होते टीका. याचा मला आनंद आहे की त्याचं स्वागत एक चांगला फीडबॅक देते. आणि तिसरा मुद्दा की आज टेक्नॉलॉजी झाली, टेक्नॉलॉजीचा वापर चांगल्या हितासाठी, मेडिसिनसाठी, टेक्नॉलॉजीसाठी, आधार कार्ड लिंक करण्यासाठी, अनेक गोष्टीसाठी होतो. पण ह्याच टेक्नॉलॉजीचा गैरवापरही होताना आपल्याला अनेक वेळा समाजात दिसतो. आणि 35 मिनिटाचं भाषण हे 17 सेकंदात जर लोक सांगत असतील त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. आता टेक्नॉलॉजीचा चांगला वापर करायचा का गैरवापर करायचा, प्रत्येकाचा अधिकार. तुमच्या भाषणाचा मुद्दा काय होता मूळ तुम्ही जे बोललात ते? मी एक व्यापक काल पत्रकारी मी भाषण करायच्या आधी एक व्यापक चर्चा झाली होती. त्या चर्चेला उद्देशून मी अनेक गोष्टी बोलले आणि माझं संपूर्ण भाषण जे कोणी वाचेल त्याच्यात मी कोणाला काही बोललेले नाही. मी माझं एक मत मांडलं आणि त्याच्या पुढे जर आपण आणि माझं सगळं भाषण रेकॉर्डवर आहे त्याच्यात मी म्हणले की प्रत्येकाचा तो वैयक्तिक प्रश्न आहे हे मी त्या भाषेत. त्याच्यामुळे 17 सेकंडच्या पेक्षा जर तुम्ही 35 मिनिटं जर काढून तो पूर्ण भाषण बोलले, कारण माझ्या आधी तिथे 5 पत्रकार बोलत होते, त्याचं सगळ्याचं खरं तर जी चर्चा झाली ते धरून मी माझं भाषण केलं ते सगळं. आणि ऑन मी जे बोलते ते ऑन रेकॉर्ड बोलते, त्याच्यामुळे ते सगळं ऑन रेकॉर्ड. टार्गेट टार्गेट तुम्हाला केलं जातंय का? आधी ते कधी टीका होत होती, आता टीका करायला. मी पुन्हा पुन्हा तेच म्हणते की टार्गेट जरी मी झाली असेल संविधानामध्ये त्यांना माझ्यावर टीका करायचा अधिकार आहे, त्याच्यात गैर आहे.